जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बरं झालं रमे, वाड्यावर काम करायला झालं नाही म्हणून सांगितलं ना ते बरं केलंस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंडावर सांगितलंस त्यांना की नाही येणार म्हणून. नाही म्हणजे आपल्याला पण काय मानसन्मान इज्जत पाठीचा गाणं आहे का नाही, आता पाहिजे तेव्हा ते टोलवणार आणि पाहिजे तेव्हा कामावर बोलवणार. बरं झालं नाही म्हणून सांगितलं. पिंट्या दादा अरे म्या का मला नाही म्हणाले, कारण रावसाहेब आपण केलेल्या मदतीची परतफेड म्हणून आम्हाला कामावर ठेवून घेत होते. केलेल्या मदतीची परतफेड असं का? त्यांना म्हणावं माणसाच्या जीवाची परतफेड कधी करता येते का? आणि माणसाच्या जीवाची किंमत माहीत असेल तर करा म्हणावं परतफेड, आहे का तेवढे ऐकत पिंट्या? अगं रामाचा किती जीव काढलाय आई त्यांनी. त्यांनी पिंट्या दादा आता तू नको चिडचिड करू, आणि तसं बी ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतोय त्यांना वाटेल तेव्हा मनापासून स्वीकार करतील ते माझा. जोर जबरदस्ती करून थोडीच चालणार आहे, आणि तसं बी म्या त्यांच्यासाठी काही केलंय म्हणून त्यांनी माझा स्वीकार करावा हे मला बी नाही आवडलं. अगदी बरोबर आहे रामा तुझं, मनाने जुळलेली मनाने स्वीकार केलेली नाती असतात ना तीच टिकतात. मागितलेली लादलेले कुठल्या गोष्टी टिकत नाहीत. लादलेली जी नाती असतात ना ती पाचोळ्यासारखी असतात, एक दिवस जातात उडून सगळं. नाही आई बाकी आपल्या काय अपेक्षा नाहीत, पण तोंड देखलं तरी नीट बोलायला पाहिजे का? असं का बोलले बरं ती आता? असं का बोलले? अरे त्यांच्या मनात काय त्यांना माहिती ना तर बिरोबाला माहिती बाबा. दादा आपण सगळ्या गोष्टी विसरून जायच्या ना, आपल्या कामाला लागायचं ते बरं. येऊ का? नामुराव या या. काय हो काय इकडं कुठं? वाड्यावरून तुमच्यासाठी निरोप घेऊन आलोय. वाड्यावरून? रावसाहेबांनी तुम्हाला आमदारांना एक निरोप दिलाय, तुम्हाला आमदारांना उद्या वाड्यावर बोलवलंय. वाड्यावर काय आता आणखी काय झालं? हा परत त्यांनी ते काय मला माहित नाही, मी फक्त त्यांचा निरोप दिला, मी निघतो. रमायांच्याशी कसं बोलणार आता, त्यांच्याकडे फोनच नाहीये. पण रावसाहेबांनी रमा आणि त्यांच्या घरच्यांना पुन्हा वाड्यावर का बोलवले? आणि आता बोलवलंय तरी पण रमा पुन्हा इथे येतील? मला वाईट नको वाटायला म्हणून त्या म्हणाल्या असतील की त्यांना राग नाही आला म्हणून, पण त्यांना खरंच राग नसेल ना आला? आणि रावसाहेबांनी त्यांना बोलवून सुद्धा त्या इथे नाही आल्या तर? रावसाहेब सुद्धा नीट स्पष्टपणे काहीच बोलत नाही.